मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिनं गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात अनिकेत विरोधात कौटुंबिक हिंसाचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेतसह त्याच्या आई वडिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या 3 वर्षांच्या काळात इंडस्ट्रीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी वेळोवेळी मला नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. याशिवाय अनिकेतनं गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असं स्नेहानं आपल्या तक्रारीत म्हटलंय. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही माहिती उघड केली आहे. तर या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.